छत्रपतींचा सेवक तेजोमय रुद्र महाराष्ट्र आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर, किसकी होगी सत्ता, कौन होगा सत्ता में काबिज, किसका होगा राजतिलक, क्या कहते हैं उम्मीदवार। प्रेक्षकों, आमच्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर अजय पिसे। आपण आप पार्टी तर्फे संभाव्य उमेदवार आहात चिमूर मतदार विधानसभा मतदारसंघातून आणि आपण आप पार्टीचे समन्वयक पण आहात। सर, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊया चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत आहे, अशात आपली कशा प्रकारची मोर्ची बांधणी राहणार, काय आपले विकासाचे मुद्दे राहणार, ते कसे तुम्ही मार्गी लावणार, कशा आपला एजेंट राहणार त्याबद्दल सांगा। चिमूर विधानसभेमध्ये सध्या जी राजकीय स्थिती आहे ती नेहमीपेक्षा वेगळी आहे, कारण जे काही सर्वे करण्यात आलेले आहेत चिमूर विधानसभेमध्ये आम्ही केल्या आणि बाकीचे काही सर्वे झाले, त्याच्यामध्ये असं दिसतंय की यावेळेस चिमूर विधानसभेचा मूड वेगळा आहे। 62% 62% जे मतदार आहेत किंवा जे लोक आहेत यांचं असं म्हणणं आहे की यावेळेस आम्हाला चिमूर विधानसभेमध्ये तिसरा उमेदवार पाहिजे आहे, म्हणजे तिसरा चेहरा पाहिजे। त्यांचं जो काही सर्वे आहे त्याच्यामध्ये असं म्हणत म्हणजे दिसून आलंय की BJP पण तितकं समर्थन नाही आहे, काँग्रेसला पण समर्थन नाही आहे। लोकांचं म्हणणं आहे की या दोघांचेही काही कामं झालेले नाही, काही कामं केलेले नाही आहेत, म्हणून आम्हाला यावेळेस एक नवीन चेहरा पाहिजे, यावेळेस आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे आहे आणि सगळ्या विधानसभेतला 60% जास्त टक्के हे तिसऱ्या चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहे। तर ही झाली राजकीय परिस्थिती आजची चिमूरची, चिमूर विधानसभेची। यामध्ये महत्त्वाचे जे आमचे मुद्दे जे आम्ही घेतले आहे, कारण आपण जर विश्लेषण केलं मागच्या 20-25 वर्षापासून, तर जिथे काँग्रेस आणि BJP दोघेही होते, दोघांनी राज्य केलेलं आहे इथे या विधानसभेवर, पण रोजगाराचा प्रश्न कोणीच सॉल्व करू शकले नाही, कारण रोजगार हा इथे नाहीच आहे। आपल्याला जर कदाचित तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला असं दिसून येईल की आपल्या सभोवतालच्या जेवढ्या विधानसभा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मागासलेली विधानसभा क्षेत्र हे चिमूर विधानसभा क्षेत्र आहे, ज्याच्यात रोजगाराच्या कुठल्याच संधी नाही आहे। आजपर्यंत कुठलीच मोठी कंपनी MIDC मध्ये आलेली नाही आहे। इथचे जे युवक आहे, युवतीज आहेत, चांगल्या शिकलेले आहेत, हे युवक चांगले शिकलेले आहेत, पण चांगले शिकलेले असून हाताला कुठेच काम नाही आहे, तर मग कुठेतरी टाइमपास करत राहतात आणि ही सगळ्यात मोठी बोंब आहे रोजगाराची। दुसरा प्रश्न आहे आरोग्याचा, आरोग्याच्या व्यवस्था नाही आहे, जनसंख्या खूप आहे, लोड ग्रामीण रुग्णालयावर येतो, 500 लोकांची ॲव्हरेज मध्ये OPD असते आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये, पण ज्या हिशोबाने लोड येतो त्या हिशोबाने जे तज्ज्ञ MBBS डॉक्टरची नियुक्ती व्हायला पाहिजे आहे तितके तज्ज्ञ MBBS डॉक्टर नाही आहेत। साधं CT scan नाही आहे, एखाद्या गोरगरीबाला काही झालं तर CT scan साठी त्याला उमरेट किंवा नागपूरला जावं लागतं, 5-7 हजार रुपये त्याला भरावे लागतात। त्याच्यानंतर डिलिव्हरीची, प्रसूतीचे जे आपले गायनेकोलॉजिस्ट असतात, तज्ज्ञ जे असतात, प्रसूती तज्ज्ञ, तर ते आठवड्यातून फक्त एकच दिवस येतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे का की या भागामधल्या ज्या महिला आहेत त्यांची फक्त आठवड्यातून एकदाच डिलिव्हरी करायची, बाकी दिवस वाट पाहायचं, आणि अतिशय भयानक आरोग्याची म्हणजे केलेली आहे। इथं तुम्हाला एक आणखी उदाहरण सांगतो, 1-1.5 वर्ष आधीचं, काजळसर म्हणून गाव आहे, तिच्या PSC मध्ये म्हणजे ती नॅशनल न्यूज झाली होती, एक डिलिव्हरी करण्यात आली होती आणि ती डिलिव्हरी मोबाईल टॉर्चच्या लाईट मध्ये करण्यात आली होती। आजही BC ची जी हे रुग्णालय आहे तिथे डिलिव्हरी झालेल्या ज्या महिला असतात त्यांचा जो बच्चू एक दिवसाचा असतो तिथे बिचाऱ्यांना लाईट गेली तर सोय नाही आहे, मेणबत्त्या लावल्या जातात, तर ही अतिशय दुरावस्थ झालेलं आहे, लक्ष बिलकुल नाही आरोग्याकडे। शिक्षणाचा पूर्ण शिक्षणाची बोंब आहे आपल्याकडे, या विधानसभा क्षेत्रामध्ये कुठलेच चांगले मोठे प्रोफेशनल कॉलेजेस नाही आहे, शाळामध्ये एक शिक्षक 5-5 वर्ग सांभाळतो आहे आणि त्याच्यावर परत त्यांना आणखी कामं की गावामध्ये किती कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत, त्यांची नोंद करा, मग खरंच त्या तो शिक्षक चांगलं शिक्षण देऊ शकतो का? आणि जे चांगले कॉलेजेस व्हायला पाहिजे होते, मेडिकल कॉलेजेस पाहिजे होते, इंजिनिअरिंग कॉलेजेस पाहिजे होते, MBA कॉलेजेस पाहिजे होते, ते कॉलेजेस नाही आहे। आणि गोरगरिबाचा मुलगा चांगला जरी हुशार असला तरी
त्याच्या घरी त्याचा वडील त्याचा बाप हा आपला रोजंदारी करून आपलं घर सांभाळेल की मुलाला मुंबईला पैसे पाठवेल शिकायला, तर त्याच्यामुळे अतिशय उदासीनता आहे रोजगाराच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत. मागे एक इन्सिडेंट झाला होता, एक ऍक्सिडेंट झाला तर तिथे 1.5 तासापर्यंत अँब्युलन्स पोहोचली नव्हती. त्याचा हात तुटला होता एकाचा आणि रक्त त्याचं भळभळ जाऊन राहिलं होतं आणि त्याचे मित्रमंडळी फोन लावत होते अँब्युलन्सला, डॉक्टरला, पोलिसांना. साध्या 10 किलोमीटरवर जर तुमची अँब्युलन्स पोहोचू शकत नसेल, 1.5 तास लागत असेल, मग कुठला विकास? आणि नंतर आरोग्याची ज्या वेळेस आम्ही ऑडिट केलं यांच्या जे काही आरोग्य यंत्रणा आहे, तेव्हा समजलं की यांची अँब्युलन्स ही 3 महिन्यापासून बंद होती कारण तिचे टायर खराब झाले होते आणि टायर बदलायला पैसे नव्हते. मग त्या 3 महिन्यामध्ये जर एखाद्याचा काही बरं वाईट झालं, इमर्जन्सी असेल आणि त्याला जर वेळेवर अँब्युलन्स नाही भेटू शकत, सोय नाही भेटू शकत, त्याचं जर काही जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदारी कोणाची? तर हे 3 महत्वाचे मुद्दे घेऊन आम्ही उतरलेलो आहे. काहीही काम झालेलं नाही. चिमूर विधानसभा क्षेत्र हे अतिशय मागासलेलं आहे बाकी सगळ्या जवळपासच्या सगळ्या विधानसभा क्षेत्रातून. देखो आपण हे बघतो की आता राजकीय परिस्थिती आपण बघितली, एक तर्फे जे महाविकास आघाडी जी आहे ते असं आरोप करताय आपला महायुती हे नॅरेटिव्हवर त्यांनी मागच्या लोकसभा जिंकली, काही सीट जिंकली, आणखी त्याला महायुती लाही त्यावेळी अपयश मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, लोकांना परिवर्तन हवं होत आहे आणि आपली जी पार्टी आहे आप पार्टी जे भ्रष्टाचार मुक्त आपला एजेंडा राहिलेला आहे, तर मला सांगा इथे जे आता विकास कार्य झालेले नाहीये, जे विद्यमान आमदार प्रती लोकांमध्ये रोष आहे, शेतकऱ्यांचे पण बरेचसे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी काय एक रोडमॅप राहणार त्याबद्दल? सगळ्यात पहिले आपल्याला जरी आपण आपल्या विधानसभा क्षेत्राचं म्हटलं, महाराष्ट्राचं म्हटलं, एकंदरीत देशाचं म्हटलं, तर ही एक स्टेप वाईज असते, आपल्या गावापासून चालू होते. आमचा महत्वाचा मुद्दा आहे की गावापासून रोजगाराची सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे गावातला जो प्रत्येक घर आहे तिथे जो युवक आहे, युवती आहे, जे शिकलेले आहेत, तर त्यांना सगळ्यात पहिले चांगलं आर्थिक बळ मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी रोजगार महत्वाचा आहे. आणि जर शेतकरी समृद्ध झाला, शेतकऱ्यांसाठी आम्ही बरेच वेगवेगळे प्रयोग करतो आहे, तर शेतकरी जर समृद्ध झाला, त्याचा जे काही मेहनतीचा मोबदला मिळाला, कारण त्याला त्याच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून हे फक्त इलेक्शन पुरतं ओरडलं जाते, पण त्या विधानभवनामध्ये ओरडणारे किती लोकांनी ते करून घेतलेलं आहे असं काहीच नाही आहे ना. तर म्हणून हे जे मुद्दे आहे की त्याच्या शेतकऱ्याचा मेहनतीचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याचा पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणं. याच्या आणि ग्रामीण लेवलवर सेमी प्रोसेसिंग युनिट जे ऍग्रिकल्चर याच्यावर आधारित, कारण जर सोयाबीन आहे, आमच्याकडे खूप सोयाबीन होतो या आमच्या बेल्टमध्ये, जर सोयाबीन आहे तर आपण इथे एक सोयाबीन मिल्कचा प्रोडक्ट प्लांट का नाही करू शकत? आप झाडू बघू, यावेळेस आपण आम आदमी पार्टी बघू आणि यावेळेस खरंच परिवर्तन करू, तर ते करणार आहेत. आणि यावेळेचा मतदार जो आहे तो सगळा सुजाण आहे, मतदार हे खूप हुशार आहेत, त्यांना समजते, सगळ्या गोष्टी समजतात, त्यांना जे काही प्रलोभनं दिले जातील. आमचं तर सरळ म्हणणं आहे, म्हणजे मी डायरेक्ट कॅमेरावर बोलतोय, आमचं सरळ म्हणणं आहे की ज्या वेळेस बीजेपीचे काँग्रेसचे लोक तुमच्या घरापर्यंत येतील प्रचारासाठी, त्यांना घरी बोलवा, छान पाणी पाजा, एक नम्रपणे विचारायचं की बाबा 10,000 रुपये द्या आणि मग प्रचार करा. मग ते म्हणतील की बाबा तुम्ही सर्रास पैसे मागून राहिले असे कसे? तर त्यावेळेस त्यांना सांगायचं की आम्हाला आम आदमी पार्टीवाल्यांनी हिशोब करून दाखवला की आपल्या विधानसभेला जितका निधी आलेला आहे आजपर्यंत, तेवढा तर त्या सिंगापूरच्या डेव्हलपमेंटला पण लागलेला नाही. म्हणजे तेवढ्या निधीमध्ये सिंगापूर डेव्हलप होऊ शकतो, एक देश डेव्हलप होऊ शकते, मग आपली विधानसभा का बरं नाही? मग आता खूप निधी आलेला आहे, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्यात जास्त निधी इथे आलेला आहे चिमूर विधानसभेमध्ये आपल्या विदर्भातला. मग आमचं म्हणणं आहे तो दिसून नाही राहिला ना तो रोजगारामध्ये दिसून राहिला. आमचे पोरं अजूनही बेरोजगार आहे ना, तो आरोग्यामध्ये दिसून राहिलाय ना, तो तुमच्या बाकी कशामध्ये दिसून राहिलेला आहे? शिक्षणामध्ये दिसून नाही राहिला. शाळा तशाच तुटल्या फुटल्या आहेत, एक शिक्षक आहे 5 वर्ग सांभाळून राहिलाय, मग कुठं दिसत आहे? फक्त यांनी कोणते काम केले? रोड बनवा, रोड तोडा, रोड बनवा, रोड तोडा, याच्या पलीकडे काहीही काम झालेलं नाही आहे. आणि हा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो मतदारांना की हे लोक तुमच्याकडे आले प्रचाराला की पहिले 10,000 रुपये मागा, कारण
ते पैसे आपल्या तेल मिठामधले होते, जे 18% टॅक्स आहे, जो तेलावरचा जो मिठावरचा टॅक्स तुम्ही जीएसटी भरता, तेच पैसे आपल्या विधानसभेच्या विकासासाठी आले होते, पण ते पैसे चोरीला गेले आहेत, कारण दिसून नाही राहिले, कुठेच दिसून नाही राहिले, त्याच्यामुळे काही विकास झालेला नाही, तर ते पैसे वापस मागा ना, पहिले ते पैसे वापस मागा आणि नंतर मग विकासाचं बोला, नंतर तुम्ही प्रचाराचं बोला। तर ही आमची पूर्ण जनतेला नम्र विनंती आहे आणि ते करणार आहेत यावेळेस। प्रेक्षकांनो, हे होते आम आदमी पार्टीचे युवा तडफदार आणि अभ्यास वृत्तीचे व्यक्तित्व असलेले डॉक्टर अजय पिसे। आपण समन्वयक पण आहात आप पार्टीचे, आणखीन चिमूर मतदार विधानसभेतून आपण संभाव्य उमेदवार पण आहात। आपण जे युवकांसाठी, जे शेतकऱ्यांसाठी, आरोग्याबद्दल जे पण विजन मांडले आहे, त्या विजनवर आपण कटिबद्ध राहणारच आहे आणि निश्चित येथील जे नागरिक आहे, जनता आहे, त्यांना बदल हवा आहे, ते एक पर्याय म्हणून आप पार्टीकडे बघताय। आणि सर, आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला, त्याबद्दल आपलं धन्यवाद। थँक्यू। थँक्यू। धन्यवाद।